नमस्कार, मी वसुधा। वसुधाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासाचे घावणे। नेहमी आपण खिचडी किंवा वरईचा उपमा करतो, तर आज आपण एक वेगळा पदार्थ करूया। तर त्यासाठी हे वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत एक वाटी। ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे तांदूळ धुवून घेतल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी भिजवायचे। जास्त तास दोन तास भिजले तरी चालेल, पण कमीत कमी अर्धा तास तरी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत। तर आता या घावण्यांसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे भिजवलेले वरीचे तांदूळ, तेल किंवा तूपही तुम्ही वापरू शकता, एक वाटी शेंगदाण्याचा कूट किंवा अर्धवट कुटलेले शेंगदाणे जरी असतील तरी चालतात, उकडलेला एक बटाटा, अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे, छोटी एक वाटी दही, मीठ, अर्धा चमचा साखर आणि चार हिरव्या मिरच्या। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले हे वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते बारीक करून घ्यायचे। लागलंच तर पाणी घालायचं, नाही तर नाही घालायचं पाणी। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे जे घेतलेले होते ते घ्यायचे, उकडलेला बटाटा, छोटा एक बटाटा वापरायचा इथे, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या, मीठ, साखर आणि हे थोडंसं पाणी घालून बारीक करायचं। त्यामध्येच नंतर दही घालायचं आहे आणि त्याची पण पेस्ट करायची आहे। आता तांदूळ ज्या मगाशी बाउलमध्ये काढले त्यामध्येच हे सगळं मिश्रण घ्यायचं आहे। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये जरासं पाणी घालून घ्यायचं, कारण का ते सगळा मसाला लागलेला आहे त्याला। आणि हे सगळं मिश्रण कितपत पातळ आहे ते आधी बघायचं, जास्त पाणी एकदम घालायचं नाही। आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। पॅन तापल्यानंतर त्याच्यावरती एक चमचा तेल घातलेलं आहे, त्यावरती फुलपात्राच्या सहाय्याने जसे आपण घावणे घालतो तांदळाचे तसंच हे मिश्रणाचं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे तव्यावरती। आणि मध्यम ठेवायचा गॅस आणि प्रथम सर्व कडेने आधी उचलून घ्यायचं आहे आणि नंतर मग पूर्ण परतून टाकायचा आहे। हा त्या साईडने पण थोडा वेळ भाजून घ्यायचा तो, अगदीच आपण जसे तांदळाचे घावणे एक साईडने भाजतो तसं नाही करायचं आहे। हा दुसऱ्या साईडनेही थोडासा भाजून घ्यायचा आहे। पुन्हा आपण एक करून बघूया। पॅनवर तेल घातलेलं आहे, पुन्हा फुलपात्राच्या सहाय्याने सगळीकडे हे पीठ घालायचं आहे, कडेने थोडंसं तेल सोडायचे। आणि सगळ्या कडा आधी सोडवून घ्यायच्या आहेत। तवा किंवा पॅन जो असेल आपण वापरणार तो तापवतेवेळीच फक्त गॅस मोठा ठेवायचा, नंतर गॅस हा मध्यम ठेवायचा। दुसरी जी बाजू असेल ती जास्त नाही भाजायची, जी प्रथम घालतो तीच चांगली व्यवस्थित खरपूस भाजायची आहे। तुम्ही याच्यापेक्षा जर पातळ केलात तर तो अगदी डोसा होईल कुरकुरीत असा, इतपत हे मिश्रण पातळ करायचं। मग जर आपल्याला डोसे करायचे असेल, हे आपण घावणे केलेत त्यामुळे थोडंसं घट्ट होतं पीठ। तर अशा प्रकारे हे उपवासाचे घावणे तयार झालेले आहेत। हे तुम्ही दह्याबरोबर किंवा उपवासाची जी भाजी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता। फक्त हे आपण जास्त वेळ करून ठेवायचे नाही, खायच्या आधी थोडा वेळ आधी करायचे, नाहीतर ते कडक होतात त्यामुळे ते करून ठेवायचे नाहीत कधीही। ज्यावेळी आपण खायचं असेल ते 15-20 मिनटं आधी ते करायचे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, वसुधाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह।